या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण सुरू. मुंबईतही सूर्यग्रहण. ग्रहण काळामध्ये राज्यातील मंदिरं बंद राहणार. पंढरपूर आणि शेगावातील मंदिरं मात्र खुली राहणार. सर्वांची मनं जुळलेली. निर्णय वरिष्ठांच्या हाती. मनसे आमदार राजू पाटलांचं मोठं वक्तव्य. राजकीय विश्वास चर्चांना उधाण. मुख्यमंत्र्यांनी मात्र बोलणं टाळलं. खासदार श्रीकांत शिंदेंनी शिवतीर्थावर घेतली राज ठाकरेंची भेट. महायुतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच. राज्यमंत्रीही निवडले जाणार. अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांची माहिती. काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात. शरद पवार करणार स्वागत. राष्ट्रवादी यात्रेत भाग घेणार. मात्र उद्धव ठाकरेंच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह. मराठवाड्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ. 20 लाख हेक्टरवर पिकांना फटका. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. फटाके फोडताना संभाजीनगरात 16 मुलं जखमी. डोळ्याला आणि चेहऱ्याला इजा. तर पुण्यातही चिमुरडा भाजला. काळजी घेण्याचं डॉक्टर्सनं केलं आवाहन. नाशिक पुणे हायवेवर मध्यधुंद शिवशाही चालकाचा धिंगाणा. बेदरकार बस चालवत केला अपघात. प्रवाशांकडून चोख. लाल मातीतली कुस्ती म्हणजे